नमस्कार, मी स्नेहाताजी आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करते. बातमीपत्रामध्ये सुरुवातीला टाकूया एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पत्रकारांनी नाण्याच्या दोन्ही बाजू पडताळावी, पत्रकार दिन सोहळ्यात आयुक्त हेमंत पवार यांचं प्रतिपादन. विश्वविक्रमी कथक नृत्याला अमरावतीकरांची भरभरून दाद, एचयूपीएमच्या मैदानात रंगला नृत्यविष्कार. आणि पोलिसांच्या रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रम, मॉक ड्रिलचा थरारही रंगला. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृत्यर्थ जिल्हा मराठी पत्रकार संघाचा पत्रकार दिनाचा दिमाखदार समारंभ रविवारी पत्रकार भवन येथे संपन्न झाला. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणजेच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचं औचित्य साधून अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने वॉलकट कंपाऊंड येथील कार्यालयात रविवारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविलं. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तथा अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन केल्यानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. कार्यक्रम प्रसंगी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रादेशिक कार्यालय अभियंता सी व्ही लुंगे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी त्रिदीप पानखडे, संजय शेंडे, बाबासाहेब राऊत, विजयराव ओढे, मनोहरराव परिमल आदी मान्यवर उपस्थित होते. पोलीस आणि पत्रकार या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी संबोधित केलं. कोणत्याही कुठल्या बातम्या ज्या वेळेला विशेष करून लॉर्ड ऑर्डरचे दिवस असतात त्यावेळेला आमच्याकडे फार मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं जातात. कुठे काय घडामोडी चालू आहेत, त्याचं रेफरेंसेशन काय, त्याची प्रतिक्रिया काय, अशा पद्धतीने चालू असतात. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य यामध्ये की मीडिया हा एवढा मोठा आणि जबरदस्त आहे आजच्या युगामध्ये, कारण त्याच्याशिवाय माणसाला पुढे जर मीडिया नसेल तर एक अंधार पडल्यासारखा होतो. आणि आम्हाला जर त्याच्यातून पुढे तारायचं असेल तर हा मीडिया अत्यंत फार महत्वाचा आहे. आता मीडियामधून एक आता काही वेळेला टीकाटिपणी भरपूर काय होत असतात, पोलिसच्या बाबतीत होतील, मीडियाच्या बाबतीत होतं. माझं एक ऑब्झर्वेशन मी मागे सांगितलेलं, मी एक मीडियाला एक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणार आहे आणि हे पाहत असताना त्याच्यामध्ये काही वेळेला चांगल्या बाबी तर बऱ्याच वेळेला येतात, मध्यम प्रकारच्या बाबी येतात, क्वचित काही वेळेला टीकात्मक सुद्धा काही बाबी असतात. पण टीकात्मक आल्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा आपण निगेटिव्ह अर्थ न लावता त्याच्यामध्ये मला काही सुधारणा करता येईल का, त्याच्यामध्ये खरोखर आपली कुठे चूक आहे का प्रशासनामध्ये, किंवा काही कोणाची वैयर चूक आहे का, त्याच्यामध्ये आम्हाला रेक्टिफाय करता येईल, त्याच्यामध्ये दुरुस्त करता येईल, त्याच्यामुळे अजून प्रशासन कसं चांगलं चालवता येईल, हा उद्देश त्याच्यामध्ये असतो. कार्यक्रमादरम्यान अतिथींच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संजय बनारसे, मंगेश तायडे, संदीप शेंडे, हेमंत निखाळे, जितेंद्र रोडे या पत्रकारांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आला. अनिल अग्रवाल यांनी आपल्या संबोधनात पत्रकार भवनाची वास्तू साकारल्यानंतर आता आगामी काळात पत्रकार निवासस्थानाची उपलब्धी हेच आमचं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं. दोन्ही पत्रकार संघात पत्रकारच काम करणार आहे, फक्त श्रमिक पदे श्रमिक असल्यामुळे ह्या पत्रकार संघात मालकपासून तर ग्राउंड फील्डवर काम करणारा आणि ग्रामीण भागातील पत्रकार पण समाविष्ट आहे. ती जागा मला असं वाटतं जेवणची अपुरी पडेल. 81 आर ती जागा होती, ती होता 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 कमी होता होता 31 आर वर आलेली आहे साहेब. आता नुकतीच मागच्या 15 वाड्यात मी जी फाईल कलेक्टर साहेबांकडे पाहिली ती त्यांनी सांगितली फक्त 31 आर ती जागा आलेली आहे. म्हणून त्या जागेसोबत आणखी एक नवीन जागेची मागणी आम्ही करणार असं ठरवलं आमच्या कार्यकारिणीच्या बैठकीत. आणि इथे ग्वाही देतो येणारा एका वर्षात जास्तीत जास्त 1 किंवा 1.5 वर्षात आपण पुढचं पत्रकार दिवस जो आहे आपण त्या कॉलनीमध्ये साजरा करू इथली इथे ग्वाही देतो. कार्यक्रम प्रसंगी पत्रकार भवनाच्या निर्मितीकरिता व विकासाकरिता अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सुद्धा अतिथींच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी शहरी व ग्रामीण क्षेत्रातील पत्रकार बांधव तथा आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार व माझे अनुभव या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त हेमंत पवार यांनी वृत्तांकन करताना नाण्याच्या दोन्ही बाजूंची पडताळणी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करताना संबोधित केलं. मी फारसा आस्तिक नाही पण नास्तिकही नाही. पूजा करत जरी नसलो तरी जेव्हा केव्हा मी कोणाला पूजा करताना बघतो तेव्हा आपण देवाची काय करतो, स्तुतीच करतो. स्तुती मलाही आवडते, तुमच्यापैकी सगळ्यांना आवडते. पण ही स्तुती ऐकत असताना
काही वस्तुस्थिती देखील आपल्याला समजून घेण्याची गरज असते. मला असं वाटतंय की हे ज्या वेळेस आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की दुसरी बाजू देखील कळायला पाहिजे. लिहिताना आपण बऱ्याचदा काही गोष्टी लिहून जातो, पण हे लिहित असताना याचा त्रास, जसं आता तुंगे साहेब म्हटले, याचा त्रास कोणाला होतो आहे का? आपल्याकडून कोणीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दुखावला जातोय का? ज्याची देखील काळजी या निमित्ताने घेतली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. पत्रकार दिनाचं औचित्य साधून शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या जनसंवाद विभाग द्वारा संवादक या अनियतकालिकेचं थाटात प्रकाशन करण्यात आलं. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय जनसंवाद विभाग, भारतीय जनसंचार संस्थान, जिल्हा माहिती कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाचं आयोजन करण्यात आलं. प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थाचे सचिव शेषराव खाडे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, IIMC संचालक प्राध्यापक नदीम खान, विभाग प्रमुख डॉक्टर कुमार बोबडे, डॉक्टर अविनाश सावजी आदी उपस्थित होते. या प्रसंगी जनसंवाद विभागाच्या संवादक या अनियतकालिकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी सांगितलं की स्वातंत्र्यपूर्व काळापासून पत्रकारिता हे मिशन म्हणून कार्यरत आहे. देशाच्या विकास प्रक्रियेत पत्रकारितेने मोठे योगदान असल्याचं शेषराव खाडे यांनी यावेळी सांगितलं. पत्रकारितेने जर पॉझिटिव्ह थिंकिंग करत बातम्या या बातम्या मागे सांगितल्या आणि एखाद्या मुलाने चांगल्या सांभाळून त्याला बहीण मानलेला, ही जर बातमी फोकस जर केली तर अशा प्रकारची वेळ निर्माण होऊ शकतं आणि आज जी अराजकता चालू आहे ती फार मोठ्या प्रमाणात. आणि माझ्या भारताला फक्त 70 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, तरी आज आम्ही 70 वर्षाला स्वातंत्र्य मिळणारी जो भारत देश आहे तो आता अमेरिकेशी कॉम्पिट करतोय, याचं श्रेय सुद्धा पत्रकारितेला जातं. येणारा काळ हा संवाद युग असणार आहे, त्यामुळे पुढील काळात शब्दांची शक्ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अचूक संवादासाठी निरीक्षण शक्ती व प्रभावी शब्दांचा वापर करणे गरजेचं असल्याचं डॉक्टर अविनाश सावजी यांनी सांगितलं. पेनिट्रेटिंग विजन की जे दिसते ते नाही, त्याच्या आतमध्ये मुळाशी जाता येणं जे विज्ञानाच्या अभ्यासकाला गरजेचं आहे, तेच मला वाटते पत्रकाराला पण गरजेचं आहे. जे दिसते ते नाही, त्याच्या आतपर्यंत जाता येणं, गिळता येणं, हा एक पहिला पार्ट आहे. आणि मग दुसरा जो पार्ट असतो विज्ञानासाठी तो आहे प्रयोग करणं. त्यामुळे मला असं वाटतं वेगवेगळे प्रयोग आपल्याला करता आले पाहिजे आणि त्या त्या दृष्टीने जर आपण आजूबाजूला जर बघायला लागलो तर आपल्याला इतकी उदाहरणं दिसतील की जी काय म्हणून आपण त्याला सकारात्मक पत्रकारितेची असू शकतील आणि ज्याला जी सेलेबल पण असतील. यावेळी प्राध्यापक रुपेश फसाटे, प्राध्यापक प्रतीक करंडे, प्राध्यापक अमित त्रिवेदी, प्राध्यापक सदार मॅडम, शरद गडेकर आदींसह जनसंवादचे विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करताना जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी दिली प्रतिक्रिया. दर्पण या वृत्तपत्रानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी भौतिकशास्त्र, गणित अशा विषयांचा अभ्यास करून पत्रकारितेला एक वेगळा आयाम दिला व अभ्यासू पत्रकारितेची परंपरा महाराष्ट्रात त्यावेळेपासूनच सुरू केली. याच परंपरेने नंतर स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक चळवळी यात मोठं योगदान दिलं आणि देशामध्ये लोकशाही रुजवण्यामध्ये माध्यमांची मोठी भूमिका राहिलेली आहे. या शुभदिनाच्या पर्वावर मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. 350 नर्तकांचा विश्वविक्रम मोडीत कलानगरी अमरावतीमध्ये 1200 विद्यार्थिनींनी कथक नृत्य सादर करून नवा विश्वविक्रम घडविला. 10,000 वर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कथक नृत्याला दाद दिली. अलौकिक, अप्रतिम, नेत्रदीपक, मनोहारी, विलक्षण अशा अनेक शब्दात प्रशंसा अन टाळ्या मिळवत स्कूल ऑफ स्कॉलरच्या 1200 विद्यार्थ्यांनी भाष्कराचार्याच्या लीलावती ग्रंथातील चार पाटी गणित श्लोकावर तब्बल 20 मिनिटं एका लयात अचूक कथक नृत्य सादर करून कलानगरी अमरावतीत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. देशामध्ये एकाच वेळी एकत्रितपणे सुमारे 350 नर्तकांची कथक सादर केल्याच्या विश्वविक्रमाची नोंद आहे. मात्र शनिवारी 6:45 सुरू झालेल्या कथक महानृत्य 7:05 संपले. त्यानंतर दाद देणारे 10,000 अधिक असलेल्या प्रेक्षकांनी टाळ्याचा कडकडाट करून या विश्वविक्रमाला दाद दिली.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील विशाल स्टेडियमवर 1200 विद्यार्थिनींनी लयबद्ध भावमुद्रा, नेत्रमुद्रा, गिरक्या संपूर्ण शरीराच्या हालचालीद्वारे हिरव्या कार्पेटवर अतिशय सुंदर दिसत होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांचा विकास व्हावा हा या आयोजनामागील उद्देश होता. या नृत्यासाठी नेहा खडसे, अमृता खंगन, अक्षता बुटले, राजेश्वरी चौधरी, राजेश बोडे, अनिल कावळे, प्राचार्य सुरेश लकडे, निलय वासाडे यांनी पैसे घेतले. नैसर्गिक रंगाचा वापर व प्रसार हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून व्हीएमव्हीच्या गृहशास्त्र विभाग व वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्थेच्या वतीने रविवारी एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेच्या अप्सरा उद्यानात झालेल्या या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी डॉक्टर अंजली देशमुख, डॉक्टर मंजुषा वाड, डॉक्टर जयंत वडतकर, डॉक्टर गजानन वाघ, डॉक्टर श्रीकांत वर्हेकर, डॉक्टर साखरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये संपूर्ण विदर्भातून निसर्गप्रेमी व विद्यार्थी सहभागी झाले. वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचा संतुलन बिघडलाय, त्यामुळे जागतिक स्तरावर पर्यावरणाविषयी जागृती व प्रसार व्हावा आणि तोही विद्यार्थ्यांच्या मार्फत व्हावा याबाबत तज्ज्ञ मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहित केलं. रासायनिक रंगाच्या उपयोगाने उद्योग जगतात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून जमिनीची धूप होत आहे, त्याला आळा घालण्यासाठी नैसर्गिक रंगाचा वापर आजची गरज बनली आहे, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक डॉक्टर जयंत वडतकर यांनी दिली. बरात अलीकडे रासायनिक रंगांचं प्रदूषण ही एक मोठी समस्या आवासून उभी आहे आणि त्यावर उपाय म्हणून प्लॅस्टिक निर्मूलन किंवा रासायनिक पदार्थांचा कमी वापर हा एक उपाय समोर येत आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून गव्हर्नमेंट विदर्भ इन्स्टिट्यूटचा गृहशास्त्र विभाग व आमची वन्यजीव पर्यावरण संवर्धन संस्था या माध्यमातून गेल्या 6 वर्षापासून आम्ही नैसर्गिक रंगाची या कार्यशाळेचं आयोजन करीत असतो. या कार्यशाळेचा उद्देश असा आहे की आपल्याला माहीत आहे की रासायनिक रंगांमधून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण, माती प्रदूषण होत असतं आणि त्याचा मानवी शरीरावर किंवा आरोग्यावरसुद्धा मोठा विपरीत परिणाम होत असतो. रासायनिक रंगाला पर्याय म्हणून नैसर्गिक रंग वापरावेत. या अभियानाला अधिक प्रोत्साहित करून विद्यार्थी सहभाग वाढविण्यासाठी येत्या 11 व 12 जानेवारी रोजी गृहशास्त्र विभागातर्फे ग्रीन टेक्सटाईल्स, ग्रीन फॅशन कार्यशाळा, स्पर्धा व प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती डॉक्टर अंजली देशमुख यांनी दिली. इथे आज मोठ्या संख्येने मुलं उपस्थित झालेली आहेत. राज्यभरातून मुलं आलेली आहेत. नागपूर, अमरावती, अकोला या सर्व शहरांमधून चित्रकला महाविद्यालयाचे मुलं इथे आलेले आहेत आणि ते अतिशय सुंदर पेंटिंग करतात असा आमचा मागच्या 4-5 वर्षांचा अनुभव आहे. आज सुद्धा इथे जवळपास 150 ते 200 मुलं आलेली आहेत आणि ह्या नैसर्गिक रंगांचा वापर ते तयार करणार आहेत. अवतीभोवतीच असलेले जे स्त्रोत आहेत, नैसर्गिक स्त्रोत, त्याच्यापासून हे रंग बनवल्या जातात. आम्ही 5 वर्षापासून त्याच्यावर रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणता येईल की छोटे छोटे आम्ही घराघरांमधून त्याचा रिसर्च करत असते. मी माझ्या लॅबोरेटरीसुद्धा त्याचा रिसर्च करते आणि मग ह्याचं ॲप्लिकेशन सुरुवातीला आम्ही लॅबोरेटरीत करून पाहतो आणि मग पुढच्या कार्यशाळेला त्याचा वेगळ्या पद्धतीने वापर करता येतो. ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत वळूया पुढील घडामोडीकडे. विदर्भ कला शिक्षक संघ द्वारा शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय भव्य चित्र रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून कलाकृती व कलाविष्कार साकारण्याला घेऊन आयोजित ही स्पर्धा रामकृष्ण विद्यालय, गणेशदास राठी विद्यालय यासह विविध शाळांमध्ये घेण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील 300 शाळेच्या जवळपास 20,000 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन चित्रात रंग भरून आकर्षक चित्रे रेखाटली. या प्रसंगी प्राचार्य विवेक मोहोळ, गजानन खलोकर, विनोद इंगोले, संजय ढाकुळकर उपस्थित होते. या स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती देताना कला शिक्षक विनोद इंगोले यांनी सांगितलं. म्हणजे 1 ते 10 वर्गापर्यंत सर्व विद्यार्थी सहभागी व्हावे आणि त्यांना समाजातले जे काही प्रश्न आहे, ज्या काही विषय आहे, त्यांच्या मनावर ते बिंबवले जावे या उद्देशानं आम्ही स्वच्छता अभियान, खेळ, विविध खेळ,
त्यानंतर वृक्षारोपण, त्यानंतर प्राणी प्राण्यांचं संरक्षण, त्यानंतर काही कलेचा प्रसार होण्याकरता काही चित्र, अशा प्रकारचे 5 गटामध्ये हे चित्र रंगभर स्पर्धा घेतलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील 300 शाळांचा यामध्ये सहभाग झाला. 20,000 वर ह्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी सहभागी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. आणि आता ही स्पर्धा 15 जानेवारीपर्यंत आयोजित केली आहे. शेवटचा टप्पा आहे आणि सुंदर कलाकृती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आहे. देशभरात GST लागू झाल्याने अर्थव्यवस्थेवरील परिणामाचे अर्थपूर्ण विवेचन करणारा घेऊन राज्यस्तरीय परिसंवाद कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाद्वारे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, नागपूर विद्यापीठचे माजी कुलगुरू डॉ विनायक देशपांडे, प्राचार्य डॉ स्मिता देशमुख, डॉ किशोर साबळे, डॉ प्रकाश तायडे आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसंवाद कार्यक्रमात डॉ विनायक देशपांडे यांनी विमुद्रीकरण आणि वस्तू व सेवा कराचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम या विषयावर अर्थपूर्ण व अभ्यासपूर्वक मार्गदर्शन केलं. एक सिग्नल, एक संकेत असा लोकांना मिळाला की हे शासन नक्की भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातच सातत्याने काम करणार आहे. हा एक मोठा संकेत डिमॉनिटायझेशन आणि GST दिला. त्यामुळे मी असं म्हणेन की शासन आपण भ्रष्टाचाराच्या किती विरोधात आहोत हे सिद्ध करण्यामध्ये नक्कीच सफल झालं, यात कुठेही शंका नाही, यात कुठेही वाद नाही. 3 मुख्य मुद्दे जेव्हा 8-11 घोषणा झाली आणि मग सातत्याने चर्चा अशी होत गेली की शासनाची या संदर्भात कदाचित तयारी नव्हती. मग तयारी नव्हती म्हणजे नेमकी काय आणि ही घोषणा अशी आकस्मिक रित्या करण्याचं नेमकं कारण काय? अर्थशास्त्रामध्ये एक सिद्धांत आहे, धक्का सिद्धांत आहे तो. आणि धक्का असा दिला जातो की जर लोकांना आधीपासून घडणाऱ्या गोष्टीची जर कल्पना असली तर धोरण निष्फळ होतात, धोरणाचे परिणाम दिसत नाही. तर GST प्रणाली हा अर्थव्यवस्थेतील मोठा बदल असून याचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणामही दिसून येत असल्याचं हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितलं. तेव्हा सर्वांनी त्याचं स्वागत केलं, निश्चितच स्वागत केलं, कारण की 2014 निवडणुकीपासून या देशाचा काळा व्यवहार, काळी इकॉनॉमी बाहेर आली पाहिजे, बाहेर आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही असं आश्वासन दिलं गेलं होतं. त्यावेळी सातत्यानं बोललं जात होत, पण जेव्हा त्याचे परिणाम कुठं दिसले नाही, परदेशातला काळा पैसा आणून सगळ्यांच्या बँकेमध्ये 1.5 लाख किती 15 लाख म्हणजे असं बोललं गेलं आणि शेवटी मग त्याला म्हणजे ते इलेक्शनच बोलणं होत, काय त्याला शब्द वापरला, हा झोंबला. एनिवे त्याचा ते झोंबले चे इमले काही बांधता आले नाही. आणि म्हणून मग हा एक थक्का 8-9 नोव्हेंबरला दिला गेला. या परिसंवाद मध्ये अर्थतज्ञांनी GST प्रणाली बाबत मार्गदर्शन केलं. यावेळी प्राध्यापक गजानन भारती, डॉक्टर बबन झरे, डॉक्टर प्रशांत हरमकर, डॉक्टर किशोर फुले, डॉक्टर राजेश बुरंगे, डॉक्टर संजय कटाईत आदींसह अर्थशास्त्राचे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. शासकीय तंत्र निकेतन अमरावती येथे झालेल्या माझी विद्यार्थी स्नेह मिलन कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देऊन आपुलकीचा ऋणानुबंध जोपासण्यात आला. महाविद्यालय आणि विद्यार्थी यांचे नाते हे अतूट आहे, म्हणूनच या अतूट नात्याचा ऋणानुबंध जोपासण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालयात 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या बॅचचा माझी विद्यार्थी स्नेह संमेलन सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर DN शिंगाळे, संशोधक डॉक्टर VT इंगोले, राममूर्ती भाकरे, शिवा घिसाळ, श्री करंदीकर आदी मान्यवर उपस्थित होते. शासकीय तंत्र निकेतन मधून शिक्षण घेणारे विद्यार्थी आज देशाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रात सक्रिय आहे. कुणी अभियंतापदी तर कुणी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून काहींनी आपले वैयक्तिक विश्व निर्माण केले. हे सर्व माजी विद्यार्थी या सोहळ्याच्या माध्यमातून एकत्र आले असता जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते कौशल्यवान कर्तृत्ववान व यशस्वी माजी विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांचा मानपत्र वाचन करून विशेषरित्या गौरव करण्यात आला. यावेळी संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांनी आपले अनुभव व्यक्त करताना काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयाने भरपूर काही दिला आहे, त्यामुळे आपणही सदैव हा ऋणाळू बंध जोपासणार असल्याची ग्वाही माजी विद्यार्थी राममूर्ती भाकरे यांनी दिली. त्याला चार पाच जणांनी दत्तक पूर्ण प्रकरणे ही पद्धत या उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती पंढरीमध्ये राबवली. मला त्याचा सार्थ अभिमान असं म्हणा असं वाटते की आपल्याला आपला बाप कळत नाही, कारण त्याच्या सगळ्या भावना त्याच्या मनात असतात. शिक्षक मात्र त्याच्या वर्तनातून कॉलेजमध्ये आपला बाप वाटत असतो. आणि आम्हाला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमचे शिक्षक माय आणि बाप असे दोन्ही मिळून आले. त्या बाबतीत सर्वांच्या वतीनं आमच्या माजी गुरुजनांचं मी खरोखर मनापासून. कार्यक्रमाला प्राध्यापक विकास सोहोनी, प्राध्यापक बी आर लुंगे, व्ही व्ही टाली, जी एम पारवे, प्राध्यापक टी ए ताडे आदीसह माजी विद्यार्थी उपस्थित होते. कॅम्पस्थित डीमार्टमध्ये आतंकवादी शस्त्रांशी शिरण्याची माहिती मिळताच पोलिसांनी डीमार्टला चहूबाजूने वेढा घालून बचावात्मक हालचाली सुरू केल्या. यावेळी नागरिकांमध्ये सुद्धा भीती निर्माण झाली. परंतु ही पोलिसांची रेजिंग डे निमित्त मॉकड्रिल असल्याचं स्पष्ट होताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. शनिवारी दुपारी 3 वाजता लष्करे तोयबाचे 2 आतंकवादी डीमार्टमध्ये शिरून तेथील व्यवस्थापक व ग्राहकांना बंदुकीच्या धाकावर ओलीस धरून ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी वेळ न दवडता डीमार्टच्या इमारतीस घेराव घालून ग्राहकांना दुखापत होणार नाही याची काळजी घेतली. आतंकवादी शस्त्रधारी असल्यामुळे डीमार्टमध्ये व्यवस्थापक व ग्राहक आपले प्राण मुठीत धरून होते. अवतीभोवती काय चाललंय याची भान ठेवून सर्व काळजीत पडले होते. डीमार्टला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं. सहायक आयुक्त चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी डीमार्टला चोही बाजूने वेढा दिला. क्यूआरटी पथक आतंकवादी असलेल्या दुसऱ्या माळ्यावर पोहोचले व अचानक हल्ला चढवून अतिशय हुशारीने आरोपींना ताब्यात घेतलं. त्यानंतर ग्राहकांनी सुटकेचा श्वास सोडला. नंतर ग्राहकांना पोलिसांद्वारे ही कार्यवाही रेझिंग डे निमित्त प्रात्यक्षिके दाखविण्यासाठी केली गेली असे सांगण्यात आले. त्यानंतर बघ्यांची भूमिका घेणारे व ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुटले. या प्रात्यक्षिकेच्या वेळी हजारो लोकांची गर्दी झाली होती. क्यूआरटी क्विक रिस्पॉन्स टीम ही घटनास्थळ म्हणजे डीमार्ट इथे पाठवली. क्विक रिस्पॉन्स टीमचे PSI माशेवाळ व त्यांचे ही सहकारी यांनी हे ऑपरेशन अंडरग्राऊंडपासून स्टार्ट केलं आणि त्यांनी वरच्या मजल्यावरून 2 अतिरेकी आणि हे ताब्यात घेतले. तसेच ज्या त्यांना ताब्यात किडनॅप केलं होतं त्यांना पण सुटका केली. पण ही सगळी पोलिसाची मॉकड्रिल होती. भविष्यात असा एखादा प्रसंग घडल्यास पोलिसांना सराव व्हावा आणि त्या व्हायटल इन्स्टॉलेशनसोबत फॅमिलीयर व्हावं. ते व्हायटल इन्स्टॉलेशनमध्ये कुठे कुठे अडचणी आहे काय हे त्यांना जाणीव व्हावी यासाठी पोलीस प्रशासनातर्फे आज ही मॉकड्रिल घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटना अंतर्गत अमरावती जिल्हा HSC व्होकेशनल कर्मचाऱ्यांची बैठक रविवारी विनायक सभागृहात संपन्न झाली. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष VR सपकाळ, राज्याचे पदाधिकारी मिलिंद सोनकांबळे, सचिव अरुण कांगणे, रमेश सावकारे, रवींद्र दहाट आदी उपस्थित होते. यावेळी व्होकेशनल अभ्यासक्रमाच्या द्विलक्षी व तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, मागण्या, प्रलंबित प्रश्न यावर विचारमंथन करून त्या सोडविण्यासाठी आवश्यक सामूहिक प्रयत्नांची रूपरेषा ठरविण्यात आली. तसेच परिणाम आंदोलन करण्याला घेऊन देखील दिशा ठरविण्यात आली. याप्रसंगी LB देगे, SK वानखडे, SM ठाकरे आदींसह कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीला उपस्थित झालेले संघटनेचे राज्य पदाधिकारी मिलिंद सोनकांबळे यांनी कामकाजाबाबत अधिक माहिती दिली. गेल्या 25 वर्षापासून HSC व्होकेशनल द्विलक्षी व शासकीय तांत्रिक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी हा
वेगवेगळ्या भागामध्ये विभागले गेलं आहे, त्यांचं आत्तापर्यंत संघटन होऊ शकलेलं नाही आहे. त्या अनुषंगानं महाराष्ट्र राज्य एचएससी व्होकेशनल द्विलक्षी व अशासकीय तांत्रिक विद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संघटना स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अमरावती जिल्ह्याची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यासाठी आज राज्य पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या एचएससी व्होकेशनल शिक्षकेतर कर्मचारी बांधवावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी आज अमरावतीत उपस्थित झाले. त्यांनी सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्या समस्यांचं निराकरण करून त्या समस्या सोडवण्याकरता सहसंचालक मुंबई यांच्याकडे पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. नव्हे काही पुराव्यांचं काही समस्यांचं त्यांनी सहसंचालकांकडे निवेदनसुद्धा सादर केलेलं आहे. घाटोळे कुणबी पाटील समाजाचा उपवर युवक युती परिचय मेळावा आकोली रोडवरील मयुरेश मंगल कार्यालय येथे थाटा संपन्न झाला. 7 जानेवारी 2018 रोजी घाटोळे कुणबी पाटील समाजाचा उपवर युवक युती परिचय मेळावा साईनगर अकोली रोडवरील मयुरेश मंगल कार्यालय येथे संपन्न झाला. समाजातील उपवर युवक युतींच्या पालकांना वरवधू बद्दलची सर्व माहिती घरबसल्या उपलब्ध होऊन कुठेही चौकशी अथवा माहितीची आवश्यकता भासत नाही व संपूर्ण माहिती उपलब्ध होऊन लग्न जुळवणे सोयीचे होते. या सर्वांमुळे समाजाच्या एकत्रीकरणाची भावना निर्माण होते. त्या उद्देशाने या परिचय मेळाव्याचं आयोजन केलं गेल्याचं आयोजक रवींद्र मुंदे यांनी सांगितलं. हा मेळावा आमचा सतत 4 वर्षांपासून चालू असून समाजातील मुला मुलींना आम्ही एक मोठं समाजाच्या वतीने व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. व्यासपीठाच्या माध्यमातून दरसाल आम्हाला त्याचे अनुभवसुद्धा चांगले मिळाले, लोकांचा रिस्पॉन्ससुद्धा चांगला मिळाला आहे. याच्या माध्यमातून लोकांना लग्न जुळण्याकरता जो त्रास होत होता तो त्रास या माध्यमातून फार कमी झालेला आहे. बरेचसे लग्न आमच्या या मेळाव्यात झाले आणि जुळलेसुद्धा याचा फायदा खरं म्हणजे समाजाला होत आहे आणि समाज त्याचा फायदासुद्धा करून घेत आहे. त्यामुळे मी समाजाचे सुद्धा ऋणी आहे. त्याचबरोबर परिचय मेळाव्याबाबत संजय शेट्टे यांनी दिली प्रतिक्रिया. घाटोळे समाज संघटनेचे वधूवर परिचय मेळाव्याचे जे पुस्तक आहे या पुस्तकामधून बरेचसे बायोडाटे सर्व मुला मुलींपर्यंत पोहोचतात आणि त्या माध्यमातून बरेचसे लग्न झालेले आहेत आणि यापुढेही असेच भरपूर लग्न होतील यासाठी समाजाचं खूप चांगलं योगदान आहे. या प्रसंगी राजू पाटील काळे, रवींद्र मुंदे, चेतन पवार, साहेबराव काठोळे, श्रीकृष्ण रंगाचार्य, महादेव अडसपुरे, विठ्ठल हेरोडे, सुधीर पोहेकर आदी उपस्थित होते. 6 जानेवारीला टाउन हॉल येथे मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालयाअंतर्गत सावित्रीबाई फुले जयंती उत्सव रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमासह मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मनपा हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय नेहरू मैदान अमरावतीच्या वतीने 6 जानेवारी टाउन हॉल सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. मुलांनी रंगारंग सांस्कृतिक कलेतून आपल्या कला आविष्काराचं सादरीकरण करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान सावित्रीबाई फुलेंच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थिनींनी सर्वांचे लक्ष वेधले होते. रंगमंच सजावट ही मनमोहक होती. या निमित्ताने रांगोळी सजावट श्रोत्यांना आकर्षण करणारी होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा शिक्षण सभापती चेतन गावंडे व प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी इझेड खान, उपशिक्षणाधिकारी डी यू गावंडे, नगरसेवक प्रणित सोनी, स्वाती कुलकर्णी, लवीना हर्षे, मुख्याध्यापिका सोनोने मॅडम आदी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पत्रकारांनी नाण्याच्या दोन्ही बाजू पडताळावी, पत्रकार दिन सोहळ्यात आयुक्त हेमंत पवार यांचं प्रतिपादन. विश्वविक्रमी कथक नृत्याला अमरावतीकरांची भरभरून दाद, एचयूपीएमच्या मैदानात रंगला नृत्यविष्कार. आणि पोलिसांच्या रेझिंग डे निमित्त विविध कार्यक्रम, मॉक ड्रिलचा थरारही रंगला. आपल्याला काही सुचवायचं असेल किंवा आपल्याकडे अशी माहिती असेल जी बातमी होऊ शकेल तर निश्चितच आमच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता आहे आरसीएन न्यूज 3रा माळा मनपा संकुल राजापेठ पोलीस स्टेशन जवळ राजापेठ अमरावती किंवा स्क्रीनवर दाखवलेल्या लिंकवर जाऊन आपण आरसीएन न्यूज ऑनलाईन सुद्धा बघू शकता. यासोबतच बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन व ताज्या घडामोडींसह. तेव्हा निर्भीड आणि अचूक बातम्यांसाठी पाहत रहा फक्त आरसीएन न्यूज. नमस्कार.